यानंतर बघूया जिल्ह्याच्या बातम्या. मनोज जरांगे 20 ऑक्टोबरला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार, तर 20 आणि 21 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यामध्ये मराठा समन्वयकांना भेटणार. राज्यामध्ये वीज मागणीचा उच्चांक, एकाच दिवसामध्ये 25,000 मेगावॉट विजेचा वापर, तापमान वाढीचा परिणाम. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळतानाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर, उड्डाणपुलाखाली बसलेले लोक थोडक्यात बचावले. राजू शेट्टींची शिरोळमध्ये आत्मक्लेश यात्रा, गळीत हंगामापूर्वी उसाला 400 रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी. आत्मक्लेश यात्रा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जाणार. कोल्हापूरच्या पट्टण कडोलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या धनगर जागर यात्रेला सुरुवात, आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 तारखेला शिर्डीत, पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन होणार. नागपूर संत्रा उत्पादकांसमोर नवं संकट, कीड रोगामुळे संत्र्याची गळती वाढली, याआधीच दर कमी, त्यात फळ गळती वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये विनापरवानगी तेलाची विक्री सुरू, देवीला तेल वाहण्यास बंदी असतानाही यज्ञ मंडपामध्ये केली जाते तेलाची विक्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली. नागपूरच्या कोराड येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरामध्ये फडकला 51 फुटांचा भव्य झेंडा, नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी झेंडा फडकवण्याची परंपरा.